अहमदपूर येथील सय्यद साजिद मित्रमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. या भाषणाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. 4 ते 5 दिवसांपासून ही व्हिडिओ क्लिप फिरत होती. लोकसभा निवडणुका असल्यामुळे या कारणाने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर 19 तारखेला बंदचे आवाहन केले होते व साजिद त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शुक्रवारी संपूर्ण बाजारपेठ बंद केला होता. मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखून मराठा समाजात अपशब्द बोलून देशातील धार्मिक संतुलन बिघडून जाती मराठा समाजात अपशब्द बोलून देशातील धार्मिक संतुलन बिघडून जातीय दंगल घडविणाऱ्या उद्देशाने कृत्य करून दहशतवादी कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. त्याच्यावर पोलीस स्टेशन अहमदपूर येथे GRN 128/2019 Code 153 लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी तोरणे, अहमदपूर.